नमस्कार, मी सुरेश कर्डिले. संवाद लाईव्ह टीव्हीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आपल्या भागातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा जलद आढावा घेऊया संवाद सुपरफास्ट. सांगली शहरातील चौगुले हॉस्पिटलमध्ये बेकायदा गर्भपात केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी उघडकीस आलाय. चौगुले हॉस्पिटलमध्ये बेकायदा गर्भपात केली जात असल्याची तक्रार आल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाचे डॉक्टर कवटेकर आणि त्यांच्या पथकांनी पोलिसांसह छापा टाकला. यावेळी रुग्णालयात गर्भपात करण्यासाठी लागणारी औषधं आणि काही संशयास्पद कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली. तसेच यावेळी काही मद्याच्या बाटल्या देखील पोलिसांनी जप्त केल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार रुग्णालयात 6 गर्भपाताची प्रकरणे घडली असून या प्रकरणी रुग्णालयातील डॉक्टर रुपाली चौगुले, विजयकुमार चौगुले आणि स्वप्नील जमदाडे या 3 डॉक्टर विरुद्ध शहर पोलीस ठाण्यामध्ये गर्भपात प्रतिबंधात्मक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदनगर शहरातील चितळे रोड परिसरातील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर येते आहे. 11 वर्षाच्या मुलीवर अनैसर्गिक कृत्य केल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरातील नागरिक संतप्त झाले होते. यामधील आरोपी अफसर शेख याला स्थानिक नागरिकांनी पकडून चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. अल्पवयीन मुलीच्या पोटात दुखत असल्याने आईने तिला दवाखान्यात नेले असता डॉक्टरांच्या विचारणेनुसार ही घटना समोर आली. आता या घटनेनंतर पद्मशाली समाज रस्त्यावर उतरला असून या घटनेच्या निषेधार्थ अहमदनगरमध्ये आज बंद पुकारण्यात आला आहे. शेवगाव शहरापासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या खुंटेफळ गावालगत शनिवारी ऊसाच्या शेतामधून जाणाऱ्या वीज वाहक तारा पडून 2.5 एकर ऊस शेती जळाल्याने रमेश देवराव डाके या शेतकऱ्याचं मोठं नुकसान झाले. वाऱ्यामुळे शेतात असलेल्या वीज वाहक तारा तुटल्याने ऊसाच्या पिकाने पेट घेतला. जवळच असलेल्या नागरिकांनी 3 तास प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली, मात्र यामध्ये 2.5 एकर ऊस पूर्णपणे खाक झालाय. डाके यांनी ऊस लावण्यासाठी एका राष्ट्रीयकृत बँकेकडून 3.5 लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे. कारवाईसाठी गेलेल्या प्रांताधिकाऱ्यांवर वाळू तस्करांनी हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार श्रीगोंद्यात घडलाय. चवर सांगवी परिसरात सीना धरण पात्रात अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती प्रांताधिकारी गोविंद दानेज यांना मिळाली. दानेश सीना धरण पात्रात गेले असता तेथे वाळू उपसा सुरू नसल्याने दानेश परत निघाले असता बनपिंपरी शिवारात वाळू वाहतूक करणारे एक वाहन त्यांना दिसले. सदर वाहनाचा पाठलाग करत त्यांनी वाळू वाहतूक करणारे वाहन बंद पाडले. यावेळी तेथे काही वाळू तस्करांनी येऊन प्रांताधिकारी दानेज यांच्या वाहनाला दुचाकी आडवी लावून त्यांच्यावर हल्ला करत गाडीच्या काचा फोडल्या. यावेळी दानेज यांच्या वाहन चालकाला देखील जबर मारहाण करण्यात आली. याबाबत अधिक तपास श्रीगोंदा पोलीस करीत आहेत. श्रीरामपूरमध्ये विवाहितेचे अपहरण तिच्या पतीनेच केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रेणुका दळे असं विवाहितेचं नाव आहे तर अंकुश दळे अपहरण करणाऱ्या पतीचं नाव आहे. रेणुका ही 4 वर्षापासून आपल्या आईवडिलांकडे राहत आहे. या प्रकरणी कोर्टात वाद देखील सुरू आहे. काल तिच्या पतीसह सासरकडील मंडळींनी रेणुका हीस मारहाण करीत बळजबरीने नांदवायला घेऊन जायचे म्हणून गाडीत बसवले व रेणुका हिच्या आईवडिलांना मारहाण करीत रेणुकाला घेऊन गेले. या प्रकरणी रेणुका हिचे वडील सोनेबाप्पू रामचंद्र दुधाळे यांनी फिर्याद दिली असून अंकुश दळे, चंद्रकांत दळे, जगन्नाथ दाते, विजय शेलार यांना अटक करण्यात आली आहे. पुण्यामध्ये स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचं चित्र सध्या सर्वत्र दिसत आहे. तापमानात होणाऱ्या बदलांमुळे डेंग्यू, मलेरिया, स्वाईन फ्लू यांसारख्या साथीच्या आजाराने नागरिक त्रस्त झालेत. गेल्या काही दिवसापासून पाऊस न झाल्याने त्यातच कधी ढगाळ वातावरण तर कधी ऊन तर संध्याकाळी थंडी अशा वातावरणाने H1N1 या विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होतो. पुण्यात आत्तापर्यंत स्वाईन फ्लू झालेल्या 31 रुग्णांना उपचारासाठी व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं असल्याची माहिती मिळते. त्यामुळे नागरिकांनी देखील गर्दीमध्ये जाताना योग्य ती खबरदारी घ्यावी. सोशल साईटद्वारे तरुणीशी ओळख करून तिला ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणाला डेक्कन पोलिसांनी अटक केली आहे. सुभोजित दासगुप्ता असं संशयित तरुणाचं नाव असून टिंडर या सोशल नेटवर्किंग साईटवर बनावट अकाउंट तयार करून 19 वर्षीय तरुणीशी ओळख केली. या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत तिचे फोटो मागितले. त्यानंतर संबंधित तरुणीला छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडून 36,000 रुपये घेतले. त्यानंतर 10,000ची मागणी देखील केली. संबंधित तरुणी ही एका नामांकित महाविद्यालयामध्ये इंटेरियर डिझायनिंगचे शिक्षण घेत आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. जिंतूर तालुक्यातील अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांची दादागिरी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. या समस्येने आता थेट गुंडाशाहीचा मार्ग पत्करल्याचं चित्र पुढे येत आहे. जिंतूर तालुक्यातील सांगवी भांबळे या ठिकाणी बामणी पोलीस ठाण्यातील एक कर्मचारी आणि 4 पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रतिबंधित असलेल्या वाळूच्या धक्क्यावरून अवैध उपसा करून वाळूने भरलेला ट्रॅक्टर रस्त्यावरून जात असल्याची माहिती मिळाली होती.
त्यानुसार बामणी पोलिसांनी वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर ताब्यात घेऊन बामणी पोलीस ठाण्याकडे घेऊन जात असल्याची माहिती या वाळू माफियांना मिळताच त्यांनी सांगवी भांबळे या गावात 18 ते 20 गुंडांनी मिळून कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर बांबू काठ्या आणि दगडाने अचानकपणे हल्ला केला. या हल्ल्यामध्ये कर्तव्यावर असणारे 4 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या या माफियांच्या गुंडाशाहीपुढे नागरिकांचे संरक्षण करणारे पोलीसच सुरक्षित नसल्याने वाळू माफियांची दहशत दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज कुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली रांजणगाव पोलिसांनी दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळल्या. यामध्ये 11 दुचाकी हस्तगत करण्यात आल्यात. विविध ठिकाणी तांत्रिक माहिती गोळा करून आरोपींचा शोध घेत ऑगस्ट महिन्यात 22 चोरीच्या दुचाकींचा तपास करून आरोपींना अटक केली. MIDC परिसरात ठिकठिकाणी सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. तपासादरम्यान बाबू मोरे हा मोटरसायकल चोरीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपी बाबू मोरे याला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला अधिक माहितीसाठी आणले असता सुरुवातीला आरोपीने उडवाउडीची उत्तरे दिली. परंतु पोलिसी खाक्या दाखवताच त्याने साथीदारांची नावे सांगितली. त्यानुसार बाबू मोरे राहणार शिरूर, बेलवंडी येथील अतिश काळाने, विठ्ठल लाडाने, हिंगणीमधील गणेश वाखारे, तर श्रीगोंद्यातील अक्षय रणदिवे, अक्षय वेताळ राहणार नावरा, तसेच गणेश वाघमारे राहणार शिरूर या आरोपींना पकडून ताब्यात घेतले व या आरोपींकडून चोरलेल्या सुमारे 11 दुचाकी हस्तगत केल्यात. रांजणगाव पोलिसांनी विविध ठिकाणांहून 30 दिवसाच्या कारवाईत सुमारे 35 मोटरसायकली जप्त केल्यात. ग्रामपंचायत निवडणुकीचा अर्ज मागे घेण्यावरून प्रतिस्पर्ध्याच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्यात. या प्रकरणी विशाल घायतडक यांनी फिर्याद दिली असून फिर्यादीनुसार अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. प्रतिस्पर्धी गणेश रोडे यांनी घायतडक यांना अर्ज मागे घेण्यास सांगितलं, मात्र अर्ज मागे घेण्यास नकार दिल्याने त्यांना शिवीगाळ करत दमदाटी केली. गणेश रोडे यांचा भाऊ महेश रोडे, किशोर सांगाडे व विजयकुमार जगदाळे यांपैकी कोणीतरी घायतडक यांची तहसील कार्यालयासमोर असलेली इंडोव्हिअर कारवर दगड घालून काचा फोडल्यात. चालकाला देखील मारहाण करत धक्काबुक्की केल्याची फिर्याद दाखल केली असून अधिक तपास शिरूर पोलीस स्टेशन करीत आहे. मात्र पोलीस स्टेशनसमोरच गाड्यांवर दगडफेक झाल्याने पोलिसांच्या कामगिरीवर आता नागरिकांमधून देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. नवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा संवाद लाईव्ह TV. धन्यवाद. संवाद लाईव्ह TV, आपला विश्वास, आपलं चॅनल.